पोस्टर पासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या टकाटक या मिलिंद कवडेच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. टकाटक या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून रितिका श्रोत्री, अभिजित आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर यांच्या देखील महत्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. आजच्या तरुणाईची भाषा तसंच त्यांचे विचार, तरुण मुलांचे मुली आणि सेक्स विषयी असलेल्या फॅन्टासीज या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या चित्रपटात प्रथमेशची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे, त्यामुळे प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची टकाटक केमिस्ट्री ही या चित्रपटात अनुभवायला मिळेल असं ट्रेलरमधून लक्षात येते. अभिजित आमकरनं ऑन स्क्रीन दिलेले बोल्ड सीन्स लक्षवेधी आहेत. त्याच्या कॅरेक्टरमधील क्युरियॉसिटी ट्रेलरमधून वाढलेली पाहायला मिळते. समुद्रात बिकिनी परिधान केलेल्या मुलीचा अंदाज कमालीचा हॉट आहे. याआधी मराठीत फारसं कधीही न पाहायला मिळालेली सेक्स कॉमेडीचं एक पाऊल पुढे टकाटकमध्ये आपल्याला पडलेलं दिसून येतं. ट्रेलरचा उत्तरार्ध बोल्डनेसमध्ये सस्पेन्स क्रिएट करतो. प्रसंगांची अचूक जोड देत करण्यात आलेली विनोद निर्मिती हा या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे असं ट्रेलरमधूनही समजते. सेक्स कॉमेडीच्या नावाखाली वाह्यातपणा किंवा थिल्लरपणा न करता कथानकासाठी जे आवश्यक आहे तितकंच दाखवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला आहे असं आपण ट्रेलर पाहिल्यावरती म्हणू शकतो. प्रेमकथा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या प्रसंगाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण संदेशही चित्रपटात देण्यात आल्याचंही लक्षात येते. पण दिग्दर्शकाला नेमकं काय सुचवायचंय हे तर आपल्याला सिनेमा रिलीज झाल्यावरती कळू शकेल. सर्वच कलाकार विषयाला आणि त्यांच्या भूमिकांना न्याय देतील यात तर काही शंकाच नाहीये. पण फुल एंटरटेनमेंटची अश्युरिटी ट्रेलर पाहिल्यावरती मिळते. प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात ट्रेलरचा रोल महत्वपूर्ण असणार आहे. मुंबई, ठाणे, भोर तसंच गोवा या ठिकाणच्या विविध लोकेशन्सवरती चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट येत्या 28 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. एकूणच टकाटकचा कॉमेडिक पॅकेज तुम्हाला रिलॅक्स आणि धमाल अनुभव देणारा असेल हे नक्की. सो कसा वाटतोय हा ट्रेलर ते आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी सिनेविश्वातल्या लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी.